वर्ल्ड हेल्थ डे आहे आणि वर्षभर आपण साधारण कोरोना किंवा कोरोना व्हायरस वरती आपण बऱ्याचशा चर्चा करतोय तर आज तुम्ही वर्ल्ड हेल्थ डे च्या निमित्ताने लोकांना काय सांगाल मला लोकांना सायली हेच सांगायचं आहे की आज जागतिक आरोग्य संघटनेनं जे थीम निवडलेली आहे ती थी, थी, थीम ती थीम खूप बोलकी आहे त्यांनी असं म्हटलंय की बिल्डिंग फेअर अँड हेल्दी वर्ल्ड म्हणजे एक समन्यायी आणि आरोग्य संपन्न जग उभारण्याकरता आपल्याला प्रयत्न करण्याची गरज आहे आणि त्यांनी आर्थिक विषमता सामाजिक विषमता नोकरीचा प्रश्न शिक्षणाची गरज या सगळ्या गोष्टीबद्दल म्हणजे एका अर्थानं आपण जे विषय अनेकदा राजकीय आणि सामाजिक मानतो त्याच्याबद्दल आज जागतिक आरोग्य संघटना बोलते आहे आपण जर पाहिलं तर मित्रांनो लक्षात घ्या तुम्ही पहिल्यांदा गेल्या मार्च पासून ते या मार्च पर्यंत वर्षभर फक्त आरोग्याबद्दल बोलता याच्यापूर्वी तुम्हाला आणि मला कधी गरज नाही वाटली आरोग्याविषयी बोलण्याची ही आपली सगळ्यात मोठी चूक आहे लक्षात घ्या की आरोग्य हा पहिल्या बाकावरचा विषय आहे अमर तेशेन म्हणाले होते की भारत हा विकसनशील का किंवा मागास का याचं कारण हे आहे की इथली एकही निवडणूक ही आरोग्यासारख्या शिक्षणासारख्या प्रश्नावर होत नाही आपण नाही ते प्रश्न पुढे काढतो त्याच्यावर आपल्या निवडणुका होतात आपण कधीच आपल्या कुठल्या पक्षांना विचारत नाही की तुम्ही करता काय करणार आहात आणि मग जेव्हा कोविड येतो तेव्हा तुम्ही म्हणता की पुण्यात बेड मिळत नाहीत मुंबईत बेड मिळत नाहीत पण गेले इतके वर्ष आपण आरोग्यकरता काय केलं आपल्या एकूण सकल उत्पादनाच्या एक टक्का सुद्धा पैसा आपण आरोग्यावर खर्च करत नाही तुम्ही आता प्रत्येकाला काय म्हणता कोविड योद्धा म्हणता कोविड योद्धा बरोबर ना हे युद्ध आहे परंतु सैन्यावर जो खर्च करतो आपण त्याच्या किती टक्के खर्च आपण आरोग्यावर करतो त्याच्यामुळं आता तुमची माझी ही गरज आहे उद्या काय हो लक्षात घ्या उद्या आठ नऊ महिन्यानंतर कोविड संपून जाईल आणि आपण पुन्हा पहिले पाण्या बाकीच्या गोष्टी करत राहू लक्षात घ्या की आरोग्याचे प्रश्न हे महत्वाचे प्रश्न आहेत आणि म्हणून आरोग्याबद्दल आपल्याला बोलावं लागेल आपल्याला नवीन हॉस्पिटल पाहिजे आहेत नवीन डॉक्टर्स हवे आहेत लोकसंख्येच्या प्रमाण बेड्स हवे आहेत नर्सेस हवे आहेत वैद्यकीय शिक्षण आधिक आधिक तो तो हे सगळ्यांच्या करता खुलं असलं पाहिजे त्याचं अपरंपार आणि अत्यंत अनावश्यक खाजगीकरण टाळलं गेलं पाहिजे कळलं की नाही आपल्या सरकारनं एक कल्याणकारी राज्य म्हणून सार्वजनिक आरोग्य सेवा अधिकाधिक लोकांपर्यंत कशी जाईल याच्याकरता प्रयत्न केले पाहिजे त्याच्याकरता आपण आग्रही असलं पाहिजे आपण लोक म्हणून जर आग्रही असू तर हे जे लोकसंख्य आपण म्हणते जागतिक आरोग्य संघटना की हे फेअरर अँड हेल्थियर जग उभा करायचं आहे ना तर तेव्हा ते शक्य होईल अदरवाईज नाही त्याच्यामुळे तुम्हाला काय नक्की मागायचं सरकारकडनं नाही ठरवा तुम्ही नाही त्या गोष्टी मागता मागा फक्त आरोग्याच्या गोष्टी नेहमीच आपण म्हणतो ना गरज सर्व वैद्य मरो का म्हणतो आपण असं गरज सर्व सोनार मरो गरज सर्व सुतार मरो असं आपण कधी म्हणत नाही आपण असं नेहमी म्हणतो की गरज सर्व वैद्य मरो कारण की आरोग्याचं आपल्याला फक्त गरजेपुरतं आठवतो गरज संपली ना नंतर ना डॉक्टर आठवतो ना आरोग्य आठवतो परंतु आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे कायमस्वरूपी तरच आणि तरच या देशामध्ये या राज्यामध्ये अत्यंत समन्यायी आणि सगळ्यांना मिळणारी आरोग्य व्यवस्था उभी राहू शकते ती काळाची गरज आहे लक्षात घ्यायला विषय खोला सबस्क्राईब करा वाजवा नोटिफिकेशनची घंटा